कोंडा लहान पण कुलूप मोठा यालाच म्हणतात अंगापेक्षा भोंग्या मोठा. चाव द्या, त्याच दुसरं काम आहे तुम्हाला नंतर सांगतो. महेशदाने मारले डिप्स, डिप्स मारल्यावर मोबाईल राहिला इसरून. काय करावं बाबा, मोबाईल दिला नाही. आणि आमच्या म्हाताऱ्याचं पहा हे पप्या पप्या पप्याला घातले बैलाचे घुंगर, म्हणजे पप्या कोण्या जरी पाटात पडला तरी लगेच मेळ लागती. सिद्धू आला होता बाबा रनिंग करून, 5 किलोमीटर हांडली म्हणी आणि वाटत दिसले फुलं. सकाळ सकाळी वातावरण आणि फुलं एकच नंबर. मैजदा म्हणी एकदा एक पुलअप्स काढ. काढ रे बापा उलट. मग काय आमचे उमेश भाऊ 1600 किंग होत आहेत 5 किलोमीटर. आणि हो ही सवय बाहेरच नसते बर, माणसान पण कधी कधी करून पहा. ही लय कला असते एक बसायची पण. काय आलो वावरात वावरात हळदीतलं ते चिबक ब्लॉक झाले होते ते पण सगळे काढले. तुम्ही म्हणसाल आता थिबक काढले तुरील पाणी कस काय. दोन इर येतात, सकाळचा टाइम चालते हळदीवर, दुपारचा टाइम तुरीवर. देर तुरील पाणी, तुरील पाणी देता देता आला बापा एक फोन. मित्र धरायचा होता, गेलो मित्राला धरायला. आमचे गजानन मामा देशमुख आले बापा वावरात गाडी घेऊन. गेलो शेडवर, मित्राला धरलं. मित्र जरा रागातच होता पण धरल्याच्या नंतर त्याला मस्त वाटलं. भरणीत इतकं मस्त राहू लागलं ते आर सांगूच नका. त्याला वाटलं कुठंच आणून ठेवलं मला. पण त्याला म्हणलं दर असा दमदार, अर्ध्या तासात लगेच तुला तू या जंगलात सोडून देतो. मग काय मीन मैदा गेलो गाडीवर नेऊन सोडलं त्याला मस्त तिकडं तळ्याच्या काठी. तळ्याच्या काठी त्याला जरा पाहुणचार भेटते, बेंटक्या गिंटक्या खायला. लगेच मस्त पिरू पळू लागलं, लगे पुर 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 इतक्या जोरात गेलं. त्याला वाटलं की काय वाटते कानू. त्याला वाटलं आता दिसात सोडून दिलं पण मस्त त्याला आनंद वाटला. त्याच्यापेक्षा मला आनंद वाटला. पण तुम्ही धरज नका बर. सूर्य मामा चांगले दिवसभर थकून आळस देऊन जांभळ्या देत देत गेले झोपायला सोयाबीन. आणि दामुदा तर आमचा अर्ध गवत सगळ्या रोडनच घासत नेऊ लागला. त्याला आता मग संध्याकाळी फोन करून सांगावं लागते. हा बघा प्रेम, निस्वार्थ प्रेम याला म्हणतात. आमचा रामा कठाळ्या कोणाला पण हात लावू देते नो. हे पहा हे डोक्यावर बसायला जोर करायला. हे सकाळ सकाळ येते बरं सगळ्याच्या घरी रोटी मागायला. काय मग मारुती राया ब्रह्मचारी. जेवण झाल्यावर शेवटी शेवटी भेटावं म्हणलं यायला. लेच चमकत होते हो. जय गुरु.